श्री जीवदाणी माता ट्रस्टच्या वतीने व बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून विरार येथील एमबी इस्टेट मध्ये व इतर इमारतींमध्ये जेवण पोहोचवण्याचे मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. 3 ते 4 दिवसांपासून सतत पावसाची धार सुरू असल्याने नागरिकांना बाहेर जाता येत नाही. सगळीकडे पाणी भरल्याने त्या अनुषंगाने जीवदाणी माता ट्रस्ट व बहुजन विकास आघाडी यांच्याकडून दारोदारी जेवण पोहोचवण्याचे मदतकार्य लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या आदेशाने वसईविरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती पंकज ठाकूर व नगरसेविका प्रज्ञा देसाई यांच्या सहकार्याने जेवण लोकांच्या दारोदारी पोहोचवण्यात आले. लोकांमध्ये दिवसभरात लागणाऱ्या वस्तू व औषधी आणि फळभाज्या नगरसेविका देसाई यांनी लोकांना विचारपूस केल्या. त्यांच्याबरोबर महिला आघाडी व युवक कार्यकर्ते यांचे मोठे योगदान लाभले. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी योगेश साबळे. यावर्षी बघितलं असेल की शासनाच्या ह्याच्याप्रमाणे की 5 दिवस रेड अलर्ट दिलेला आहे आणि कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. विरार वेस्टच्या बाबतीत बोलायला झालं तर बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे. आमच्या मान्य आमच्या युवा आमदार आणि मान्य लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आमचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांना मदत करत आहोत. एक मोठी मदत अशी आहे की यावेळी आपल्या युवा आमदारांनी माननीय आपले तहसीलदार म्हणा किंवा माननीय आपले प्रांत यांना फोन करून असं सांगितलं आहे की ज्या घरामध्ये किंवा ज्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना त्यांचे पंचनामे करावे व शासनाच्या माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल ह्यासंबंधी याने सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण सर्वांना त्यांचं आवाहन केलेलं आहे आणि नेहमीच आपण बघितलेलं असेल करोना असो किंवा इतर कुठल्याही जे काय आपल्याला आपत्ती येते तेव्हा आमची जीवदानी मंदिर ट्रस्ट हे नेहमीच तत्परतेने काम करते. तर जीवदानी मंदिरच्या माध्यमातून आपण ह्या इकडच्या लोकांना काहीतरी त्यांना खाद्य म्हणून मिळावं म्हणून आपण खिचडी वाटप चालू केलेलं आहे. ह्या माध्यमातून विरार वेस्ट म्हणा ईस्ट म्हणा सोपाऱ्याला म्हणा अशा जवळजवळ 3-4 हजार पाकिट आपण बनवून ते सगळीकडे देतो. जेव्हा जेव्हा इथे आपत्ती होते त्यावेळेला आपले लाडके लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सहकार्य होत असते. आज जे संपूर्ण विरार वेस्टला पाणी भरलेलं आहे तर त्यासाठी जीवदानी ट्रस्टतर्फे आम्हाला खिचडी देण्यात आली आहे की ज्याचं वाटप हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यातर्फे आम्ही करतो. त्याचप्रमाणे महानगरपालिकेतर्फे जिकडे पाणी साचलेलं आहे जिकडे लो लँड आहे त्या ठिकाणी जास्त नुकसान होते आणि जास्त पाणी साचलं जातं तर अशा ठिकाणी सक्शन पंप आणि ठेवण्यात आलेले आहेत की जिकडून पाणी खेचून ते काढता येईल आणि लोकांना राहत मिळेल. आणि आपले जे आमदार आहेत हितेंद्रजी ठाकूर आणि क्षितिज ठाकूर त्याचप्रमाणे आमचे सगळे माजी नगरसेवक नगरसेविका सभापती वगैरे ह्या सगळ्यांनी मिळून आपापल्या वॉर्डमध्ये असंच लोकांना सहकार्य म्हणजे पाण्याच्या बॉटल्स म्हणा किंवा खिचडी नंतर जीवनाला ज्या उपयोगी वस्तू आहेत की ज्याने त्यांचं त्या दिवसाची गरज किंवा पुढची गरज भागू शकते अशा वस्तूंचं वाटप चालू केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की प्रांत आणि आपले तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्यातर्फे त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे म्हणजे तळामजल्यावरती किंवा ज्यांच्या दुकानामध्ये पाणी साचलेलं आहे तर अशा ठिकाणी त्यांचा सर्वे करून पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई कशी प्रकारे देता येईल तर आणि त्याचं कसं त्यांना सहकार्य करता येईल ह्यासाठी आमचे सगळे नगरसेवक आणि सगळे मेहनत कार्यकर्ते कारण की जे काही काम होतं ते आमच्या कार्यकर्त्यांच्या बळांवर आम्ही करतो. कार्यकर्ते आहेत म्हणून नगरसेवक काम करतात त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे आणि त्यांच्या आमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सगळीकडे वेगवेगळी मोहीम राबवण्यात येत आहे. परत मागच्या काळामध्ये नालेसफाई झाली होती तरी पण पाणी दरवर्षीप्रमाणेच असतं याचं कारण काय असू शकतं? मागच्या काळात तुम्हाला माहितीच असेल की आता पण सगळीकडे मागच्याच काळात नाही आता पण सगळीकडे नालेसफाई चांगल्या व्यवस्थित प्रकारे झालेली आहे पण 2 दिवस ही जी हायटाईड आहे त्याचप्रमाणे शासनाच्या अहवालानुसार जे 5 दिवसाचं रेड अलर्ट करण्यात आलेलं आहे की पर्जन्यवृष्टीच जास्त होणार आहे तर अशावेळी हायटाईड असली की पाणी जे समुद्रात खेचलं जाणारं असते ते पाणी पूर्ण हायटाईडमुळे उलट पाणी येतं अहोटीच्या वेळी पाणी आत खेचलं जातं समुद्रात तर हे सगळं पाणी उलट आल्यामुळे सगळीकडे ही परिस्थिती पूर्वजन्य परिस्थिती आहे आणि आपल्याच ठिकाणी नाही संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा इव्हन तुम्ही दुसऱ्या देशात बघितलं तर विदेशातसुद्धा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होते.
विरारकरांना काय संदेश देणार तुम्ही या सिच्युएशन? विरारकरांना आम्ही हाच संदेश देऊ की यांना हे हा जो जिकडेकडे पाणी साचलेलं आहे त्यांचं गांभीर्य त्यांना लक्षात आहेच, पण त्यांच्यासाठी हे नवीन नाही, ते प्रत्येक गोष्टीतून तारून गेलेले आहेत, आत्तासुद्धा तारून जाणार आणि पुन्हा नवीन उमेदीने ते प्रत्येक वेळेला उभे राहतात तसे आतासुद्धा उभे राहतील. हितेंद्रजी ठाकूर, क्षितिशजी ठाकूर, माजी महापौर आहेत प्रवीणाताई, ह्या सगळेजण आणि ही सगळी टीम आहे की आमच्या ह्या वॉर्डचे माजी सभापती पंकज ठाकूर किंवा सखाराम महाडिक म्हणा, माजी महापौर आमचे राजू नाना, अजू पाटील, हे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित प्रकारे आणि मेन तर शासनातर्फे सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या जातील आणि ह्या सगळ्यातनं त्यांना व्यवस्थित बाहेर काढलं जाईल आणि ते पुन्हा नीट उभे राहतील, खंबीरपणे उभे राहतील. थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.